केंद्रशासित प्रदेशात जे लोकसभेच्या जागा आहेत त्याच्यातनी अनेक बदल सध्याच्या परिस्थितीमध्ये झालेले आहेत पाच ऑगस्ट दोन हजार एकोणीसच्या अगोदर भारतातनी एकूण किती केंद्रशासित प्रदेश होते सात मात्र जम्मू काश्मीरला विलग करून जम्मू काश्मीर केंद्रशासित प्रदेश आणि लद्दाख केंद्रशासित प्रदेश असे दोन केंद्रशासित प्रदेश बनवण्यात आले परिणामी ही संख्या किती झाली नऊ मात्र त्याच्यानंतर काय करण्यात आलं दादरनगर हवेली आणि दमन दमणद्वी या दोन केंद्रशासित प्रदेशला एकत्र करून एकच केंद्रशासित प्रदेश बनवला परिणामी ही संख्या आठ झाली त्यामुळे वर्तमानमध्ये आत्ता आठ केंद्रशासित प्रदेश भारतातनी आहे आणि अठ्ठावीस राज्य या आठ पैकी जे आहे फक्त दोन केंद्रशासित प्रदेश बघायचा महत्वपूर्ण ठरतं जसं दादर नगर हवेली आणि दमन द्वीप एकत्र झाल्यावर तिथं लोकसभेच्या दोन जागा झाल्या प्रकारे पहिले काय होतं तर दादर नगर हवेलीमध्ये एक आणि दमनद्वीपमध्ये एक अशा दोन्हीमध्ये एक मिळून आता या दोन्ही प्रदेश एकत्र झाल्यामुळे इथं दोन लोकसभेच्या जागा आहे त्याच्यानंतर जे जम्मू काश्मीर युनियन टेरिटरी अर्थात केंद्रशासित प्रदेश आहे तिथं लोकसभेच्या मात्र सहा जागा आहे आणि दिल्ली जी सर्वात महत्त्वपूर्ण ठरते कारण भारताची राजधानीसुद्धा आहे तर तिथं मात्र लोकसभेच्या सात जागा बाकी आहे बाकीचे जे उरलेले पाच केंद्रशासित प्रदेश आहेत त्यात कोण आहे लद्दाख केंद्रशासित प्रदेश चंदीगड त्याच्यानंतर आहे लक्षद्वीप केंद्रशासित प्रदेश पुंदुचेरी त्याच्यानंतर अंदमान निकोबार इथं मात्र प्रत्येकी एकच लोकसभेची जागा आहे तशा प्रकारे जे आहे फक्त काही म्हणजे तीन केंद्रशासित प्रदेशामध्येच बदल झालेला आहे जिथं लोकसभेच्या जागा त्यातनी एक आहे जम्मू काश्मीर नंतर लद्दाख आणि नंतर दादर नगर हवेली व दमन द्वी तशा प्रकारे लोकसभेच्या जागेत झालेला बदल